नमस्कार, स्वातीस टेस्टी किचनमध्ये अगदी मनापासून तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर आज आपण नवीन एक रेसिपी बनवणार आहोत, बटर मटर पनीर. चला तर सुरुवात करूयात. तर मी इथे घेतलेलं आहे पनीर. पनीर आहे 500 ग्रॅम. त्याला आपण आता सुरुवातीला मीठ, हळद आणि लाल मिरची पावडर लावणार आहोत. पहा तर मी अशा प्रकारे छान असं सर्व बाजूने पनीर छान पसरवून घेतलेलं आहे आणि त्यावरती आपण हळद, मीठ, मिरची पावडर हे छान असं हलक्या हाताने लावून घ्यायचं. हे झालं आहे. तर आता आपण टोमॅटो घेऊयात. टोमॅटो आहेत मोठे 5-6 टोमॅटो मी घेतलेले आहेत आणि याची मी पेस्ट करणार आहे. तर पहा, शिमला मिरची आणि कांदा अशा प्रकारे कट करून घ्यायचा. शिमला मिरची आणि कांदे मी हे 2 घेतलेले आहेत आणि मोठे असे कट करून ठेवलेले आहेत. पाहू शकता इथं मिरची पावडर 2 चम्मच घेतलेली आहे. त्यामध्येच मी धना पावडर घातलेली आहे 1 चम्मच. आणि पाहू शकता इथे आपण काजू आणि मगजबी घेतलेले आहेत. दोन्ही मिळून 1/2 वाटी झालेली आहे. त्याचीही आपण पेस्ट करणार आहोत. तर पहा इथे आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे आपण 1.5 चम्मच. वटाणे घेतलेले आहेत, आपल्या आवडीनुसार हवे तेवढे घेऊ शकता. तर पहा इथे पनीर मसाला घेतलेला आहे मी छोटासा, तो पूर्ण लागणार आहे. आणि अमूल बटर हे सुद्धा पूर्ण लागणार आहे. चला तर आपण आता मसाले पाहूयात. खडा मसाले. खडा मसाल्यांमध्ये मी इथे तमालपत्र घेतलेले आहे 4-5 पाने मोडून, आणि 2 मोठी विलायची घेतलेली आहेत, 4-5 लवंगा, 7-8 काळी मिरी, दगडी फूल आणि दालचिनी घेतलेली आहेत थोडीशी आणि 1 चक्री फूल. तर पहा हे सर्व मसाले लागणार आहेत आपल्याला. तर चला तर आपण आता फोडणी देण्यासाठी सुरुवात करूयात. कढई तापवायला ठेवलेली आहे, तोपर्यंत आपण मसाले मिक्स करून घेऊयात. तिथे मी धना पावडर, मिरची पावडर आणि पनीर मसाला हे सर्व आपण एकत्र करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा हे सर्व मी मसाले घेतलेले आहे पावडर. तर पहा यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं. तर पहा हे सर्व छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आपण आता फोडणी देऊयात. कढई छान तापलेली आहे, त्यामध्ये आपण थोडंसं तूप घालायचं, म्हणजेच आपण 2 चम्मच तूप घालायचं आहे. आणि त्यानंतर बटर घालून घेतलेलं आहे, अमूल बटर. तर पहा हे छान वितळलं की त्यामध्ये आपण मसाले घालून घ्यायचे सगळे. खडे मसाल्यांचा छान असा स्वाद येईपर्यंत मंद आचेमध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर आपण लगेचच आलं लसणाची पेस्ट घालून घेतलेली आहे, तीही छान अशी फ्राय करून घ्यायची मंद आचेवरच. आणि त्यानंतर आपण टोमॅटोची पेस्ट ह्यामध्ये घालून घेणार आहोत. तर पहा छान असं आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं आणि यामध्येच आपण जे मसाले मिक्स करून घेतले होते ते यामध्ये घालून घ्यायचे. ते सुद्धा छान असं एकजीव करून घ्यायचं. तर पहा हे छान एकजीव करून झाल्यानंतर आपण 8 ते 9 मिनटं यामधलं सर्व छान आपण पाणी आटवून घेणार आहोत, म्हणजेच तेल सुटेपर्यंत आपण हे सर्व छान फ्राय करून घ्यायचं. तर पहा मिडियम गॅसवर छान आपण हे फ्राय करून घेणार आहोत. तर या मसाल्याला लागण एवढंच आपण थोडंसं मीठ घालून घ्यायचं, म्हणजेच आटण्यासाठी लवकर मदत होते. पाहू शकता आता उकळी आलेली आहे थोडी. आणि यानंतर आपण आता सर्व हे अलगद हलक्या हाताने हलवत आपण आटवून घेणार आहोत. पाहू शकता छान अशी आपली मटर पनीरची भाजी तयार होते. तर पाहू शकता इथे आपण हे सर्व आटवून घेतलेलं आहे तेल सुटेपर्यंत. गॅस बंद करून घेतलेला आहे आणि दुसऱ्या कढईमध्ये थोडंसं बटर घालून आपण त्यामध्ये वटाणा थोडासा फ्राय करून घेणार आहोत. तर पहा छान असा हा वटाणा आपण फ्राय करून घ्यायचा, म्हणजेच लवकर शिजतो आणि पाहू शकता टेस्टही खूप छान लागते. आपण आता तो सगळा मसाला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. पहा हे वटाणे छान असे फ्राय होतच आलेले आहेत. आणि आता आपण पाहू शकता इथे आपण आता सगळा मसाला काढून घेतलेला आहे एका प्लेटमध्ये आणि त्याच कढईमध्ये आपण पुन्हा एकदा फोडणी देणार आहोत. पुन्हा आपण 2 चम्मच तूप घातलेलं आहे आणि बटर घालून घेतलेलं आहे थोडंसं. तर हे छान बटर वितळलं की आपण त्यामध्ये कांदा आणि शिमला मिरची जी आपण घेतलेली होती कट करून ती अगदी मीडियम गॅसवर फ्राय करून घ्यायची आहे. तर पहा छान असं आपण थोडंसं पूर्ण असं विरघळेपर्यंत आपण कांदा आणि शिमला मिरची फ्राय करायची नाही,
पहा फक्त त्याचा अर्क उतरेपर्यंत आपण थोडंसं फ्राई करून घेतलेलं आहे आणि आता यामध्येच आपण जो मसाला बाजूला काढून घेतलेला तोच पुन्हा यामध्ये घालून घेतलेला आहे आणि हे सर्व आता एकजीव करून घ्यायचं. मस्त अशी टेस्ट येते पहा. मस्त असं फ्राय करून घ्यायचं आणि यामध्येच आपण आता वटाणे घालून घेणार आहोत. जे आपण फ्राय करून घेतलेले होते ते यामध्ये फ्राय करून घेतलेले वटाणे घालून घेतलेले आहेत आणि यानंतर आपण छान असं फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्येच आपण पनीर घालणार आहोत. तर पहा आपण आता यामध्ये पनीरचे पीसेस घालून घेणार आहोत सगळे. आणि पहा तर आपण आता यामध्येच थोडंसं पाणी घालून घेणार आहोत ग्रेव्ही बनण्यासाठी. तर पहा थोडंसंच पाणी घालून घ्यायचं आणि हे सर्व छान एकजीव करून घ्यायचं. पहा मस्त असा स्वादही येत आहे. याला आपण आता छान अशी एक उकळी येऊन द्यायची. दाटसरपणा छान असा आला की यामध्ये आपण काजू आणि मगजबीची जी पेस्ट करून घेतलेली होती ती यामध्ये घालून घेणार आहोत. तर पहा छान असा दाटसरपणा आलेला आहे. आपण आता यामध्ये पेस्ट केलेली होती काजू आणि मगजबीची ती यामध्ये घालून घेऊयात. तुम्ही पाहू शकता मी इथे एकीकडे कोळसा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. आपण छान अशी याला स्मोक देणार आहोत आणि मस्त असा छान टेस्ट येणार आहे त्या स्मोकमुळे. तर पहा छान असं सर्व मिक्स करून घ्यायचं आणि आपण आता ही भाजी तयार झालेली आहे. गॅस आता बंद करूयात. अगदी 2 मिनिटच आपण गॅसवर ठेवायचं मंद आचेवर आणि गॅस बंद केल्यानंतर आपण त्यावरती एक वाटी ठेवलेली आहे त्यामध्येच तो कोळसा घालून घेतलेला आहे आणि थोडंसं जे राहिलं होतं ते बटर यामध्ये आपण घालून घेऊयात. बटर घातल्यानंतर लगेचच यावर झाकण ठेवायचं म्हणजे छान असा स्मोक मिळतो. तर पहा 10 मिनिटं झालेली आहेत छान असा स्मोक मिळालेला आहे भाजीला. तर अशाच प्रकारे आपली आजची रेसिपी बटर मटर पनीरची भाजी तयार झालेली आहे. तर यावरती आपण आता कोथिंबीर घालून घेऊयात आणि मी थोडंसं पनीर बाजूला काढून घेतलेलं होतं ते छान असं कुस करायचं आणि त्यावरती छान असं डेकोरेशनसाठी आपण घालून घेऊयात. तर पहा रेसिपी तयार झालेली आहे. कशी वाटली प्लीज मला कमेंट करून नक्कीच कळवा. लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब जर का केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.